झी 24 तास एक पाऊल पुढे किंवा टेक्निकल ग्राउंड्सवरती जे कामाच्या दर्जाच्या बद्दल ज्याचा उल्लेख दीपकनी केलेला आहे, नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण जर थोडा मागे जर आपण गेलो तर काही ज्या गोष्टी जे अपर्याय त्यामध्ये काही जर रिव्हॉल्युशन्स आणायचे आहेत, काही नवीनहून सुधारणा आणायचे आहेत. आणि म्हणून ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये ह्याच्याबद्दलची श्वेतपत्रिका काढावी म्हणून भूमिका झाली, त्याला कधी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंबहुना दादांनी किंवा त्या खात्याचे संबंधित मंत्र्यांनी कधी विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. ते स्वीकारलेलं आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर काही असेल तर लेटेस्ट सर्वांच्या सर्वसामान्य लोकांसमोर येऊ द्या, त्याची चर्चा होऊ द्या, डिबेट होऊ द्या. पण ते सर्व निष्कर्ष यायच्या अगोदरच हे चुकीचं झालं आणि हे अशाच पद्धतीत चाललंय. मला वाटते हे निष्कर्षवर येणं आजच्या घटकालाही योग्य होणार. नक्कीच माधवजी. नाही, अहिर साहेबांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न चालवला. एक मिनिट, दीपक बोल. दीपक बोल. सचिन भाऊंनी सांगितलं की मंत्र्यांची जबाबदारी नाही, कामं निकृष्ट झाली, ठेकेदाराची जबाबदारी आहे. सचिन भाऊ, अजितदादा हे धडाडीचे मंत्री म्हणून ओळखले जातात, प्रशासनावर पकड असलेले म्हणून ओळखले जातात. अजितदादांना आपल्या खात्यावर पकड ठेवता नाही आली नाही का? कारण 10 वर्ष त्यांच्याकडे खातं होतं आणि बहुतांश तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2004 आणि 2005 प्रकरण आहेत. अजितदादांना हे थांबवता आलं नाही का? नाही, माझं म्हणणं असं आहे की ज्यामध्ये तक्रारी आल्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नसेल तर निश्चितपणे माझं म्हणणं असं आहे की ते का गेली नाही तेही स्पष्ट व्हायलाच पाहिजे. ते होईल ज्यावेळी आपण त्यांना ज्याच्यातला प्रश्न विचारला. पण माझं असं म्हणणं आहे का, निकृष्ट दर्जाचं जर काम जर एक संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी केलं तर ते एक व्यक्तीची जबाबदारी येत नाही, त्यामध्ये संपूर्ण प्रशासकीची जबाबदारी येते. त्याच्यावरती जर कारवाई केली नाही तर निश्चितपणे आपण त्यांना विचारू शकतो. परंतु ज्यावेळी ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर वेळोवेळी त्यांनी तशातले सूचना दिलेल्या आहेत, वेळोवेळी अनेक वेळा काही लोकांना ब्लॅकलिस्ट पण करण्याची भूमिका सर्वसामान्यपणे त्यांनी घेतलेली आहे. आपण ते कसं नकारू शकणार नाही. आणि म्हणून कुठे एक गोष्ट झाली असेल त्यामध्ये कुठेतरी कमी पडलो अशी भूमिका जर पुढे ठेवून आपण एकंदरीत त्यांच्या कारभाराबद्दल चर्चा करणार असो तर हे योग्य होणार नाही. वेरज आपण ज्यावेळी नेहमी चर्चा करत होतो की बाबा डिसिशन्स मेकिंग होत नाही, डिसिशन्स घेतले जात नाही, वेळोवेळी घेतले न गेल्यामुळे हे प्रकल्पाचे दर एवढे एवढे वाढत गेलेले आहेत. ज्यावेळी त्यांच्याकडे अर्थखाता आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली की नाही, जे प्रकल्प आपल्याला 70% पूर्ण केलेले आहेत, 22% आपण रक्कम देऊ शकत नाही म्हणून ते प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यांनी लगेच त्यामध्ये सुधारणा करून घेऊन त्याला तत्वतः मान्यता देण्याची भूमिका घेतली. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की उत्तर महाराष्ट्र आहे, मग जळगावसारखा परिसर असेल किंवा मराठवाडा असेल, याहीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणीची जी टंचाई आज आपल्याला नैसर्गिक दृष्टिकोनातून जे होते त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी त्यांनी एक पाऊल एक्सपिडाईट करून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटते की त्यांच्या एकंदरीत आपण कार्यप्रणालीवरती आपण मग सांगतो की बाबा निर्णय होत नाही असं म्हणून काही वेळा आपण आरोप काही लोकांबद्दल करत असतो, नेतृत्वाबद्दल करत असतो. आणि ज्यावेळी आपण इमिजिएट ॲक्शन घेतोय मग हे ॲक्शन एवढे लवकर कसे काय घेतले, ह्याच्यामध्ये काहीतरी रहस्य लपलं असेल किंवा कुठेतरी काहीतरी इरेग्युलेटरी झालं असेल. मला असं वाटते या निष्कर्षावरती येणं योग्य होणार नाही. अगदी, एकूणच आपण पाहतोय की आरोप होत आहेत, मात्र जी काही कार्यपद्धती होती किंवा ज्या प्रकारे हे काम झालंय या कामामध्ये काय त्रुटी आहेत हे पांढरेजींनी सांगितलेलं आहे. माधवजी, आपल्याला हे पटतंय का की याआधी तक्रारी आल्या नसतील का अजित पवारांकडे? नाही, मी बाकी तपशिलात म्हणजे बाकी सगळ्या चर्चेत मी जात नाही. आत्ता ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा होतोय त्या पांढरेंच्या पत्रामध्ये गोसीखुर्दच्या कामाचा उल्लेख आहे आणि गोसीखुर्दच्या कामामधल्या दोषांची चौकशी करण्यासाठी मेंढीगिरी समिती नेमली त्याचा उल्लेख आहेर साहेबांनी सुद्धा केला. त्या समितीने अहवाल दिला, तो अहवाल पटलावर ठेवला, स्वीकारला, इथपर्यंत खरं आहे. त्याच्यावर कारवाई केली असं जे सांगतात ती कारवाई काय केली? त्या कामाच्या दर्जामुळे त्याला जबाबदार असलेल्या 13 अधिकाऱ्यांवरती खात्याअंतर्गत चौकशी आणि कारवाई सुरू करा अशा तऱ्हेचे निर्देश खुद्द राज्यपालांनी सरकारला दिले. ते राज्यपालांनी दिल्यानंतर त्या 13 कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवरती कारवाई सुरू करण्याचे आदेश निघाले. ही कारवाई पुरी झाली का? ही कारवाई पुरी झाली नाही. आणि माझा आरोप आहे की ही कारवाई सरकारने मागे घेतली. ही का? जर मेंढीगिरी समितीचा अहवाल तुम्ही स्वीकारला सांगता, राज्यपालांच्या निर्देशाचा आम्ही आदर राखतो म्हणून सांगता, या सगळ्या प्रकल्पांच्या मंजुरीच्या बाबतीत हे त्यांचं एक लॉजिक आहे की राज्यपालांनी आदेश दिले होते म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यात आता खरं अहिर साहेबांना कदाचित आठवलं नसेल, पण तेही सांगतात की भाजपचे आत्ताचे अध्यक्ष आणि त्यावेळेला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते नितीनजी गडकरी यांनी आग्रह धरला, बी टी देशमुख यांनी आग्रह धरला म्हणून आम्ही प्रकल्पांना मंजुरी दिली. प्रकल्पांना मंजुरी का दिली हा प्रश्न नाहीये. ती मंजुरी कशा पद्धतीने दिली? 70% कामं पूर्ण झाली त्यांना आम्ही पुढचे पैसे देतो असं जे सांगितलं जात आहे तेही खरं नाहीये. अनेक प्रकल्प असेल की ते पूर्ण नव्याने स्वीकारलेले आहेत. अच्छा,
आणि अनेक प्रकल्प मी असे दाखवून देईन की ज्यांचं काम 60-70-75% पूर्ण झालंय त्यांना गेल्या 10 वर्षात पैसाच दिलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तर्कशास्त्र नाही, कुठल्याही प्रकारची नियमितता नाही. जे काही आहे ते मनमानी आहे आणि स्वतःच्या इच्छेने माझ्या मनाला जे येईल ते मी करेन हा त्यातला यांचा लाडका शब्द सांगायचा तर टगेगिरीचा भाग आहे. बरं, ठीक आहे, आपण आणखीन ही चर्चा करूयात. सचिनजी, तुमच्याकडनं याचं उत्तर मला घ्यायचंय, पण त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेणार आहोत. आपण पाहत राहा रोकठोक. झी 24 तास एक पाऊल पुढे.